तर आज अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे गाजतील विरोधक कोणकोणत्या कौन मुद्द्यांवरनं या अधिवेशनात सरकारला धारेवरती धरतील यासंदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले दोन प्रतिनिधी आहेत वेदांत नेब याबाबीची माहिती आपल्याला देतील तर सत्ताधाऱ्यांची नेमकी रणनीती काय असेल हे सांगण्यासाठी निलेश बुधावलेही आपल्यासोबत आहेत आपण निलेश आणि वेदांत दोघांनाही प्रश्न विचारूया सगळ्यात आधी वेदांतकडे वेदांत विरोधक कमालीचे आक्रमक झाले आहेत खूप इंटरेस्टिंग बॅनरबाजी पाहायला मिळते आहे वेगवेगळ्या स्लोगन्स दिल्या जात आहेत हिवाळी अधिवेशनाची तयारी विरोधकांनी कशी केली आहे <laughs> काल ज्या प्रकारे आपण बघितलं पत्रकार परिषद विरोधकांची झाली आणि त्यामध्ये त्यांनी चहा पाण्यावर बहिष्कार टाकला शिवाय जे पत्र सत्ताधाऱ्यांना दिलं होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिलं होतं त्यांनी काही कारण सांगितली की आम्ही चहा पाण्यावर का बहिष्कार टाकतो आणि त्याच मुद्द्यांना धरून आता सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केलेली आहे जसं तू म्हटलीस की शेतकऱ्यांचा मुद्दा आहे अवकाळीमुळे नुकसान झालेलं आहे दुष्काळग्रस्त भागात आ, जी मदत जाहीर करायला पाहिजे ती मदत सरकारने जाहीर केली नाही ती तातडीनं जाहीर करावी शिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि इतर काही जे महत्त्वाचे मुद्दे जे काल पत्रकार परिषदेत विरोधकांनी मांडले त्याच मुद्द्यांना घेऊन आज थोड्या वेळा जेव्हा सभागृह सुरू होईल साधारणपणे अकरा वाजता विधानसभा बारा वाजता विधानपरिषदेत सभागृह जेव्हा सुरू होईल त्याआधी इथे पायऱ्यावर आंदोलन करण्याची शक्यता आहे काल आपण बॅनरबाजी बघितली विधान भवनाच्या परिसरात बघितली त्याशिवाय जिथे पत्रकार परिषद होती तिथे बघितली आणि त्यामुळेच एक प्रकारे आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतलेला आहे मात्र सुद्धा त्यांच्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तरंसुद्धा तशी दिलेली आहेत त्यामुळे अनेक मुद्दे आहेत आता या मुद्द्यांवर कशाप्रकारे मुद्दे उपस्थित केले जातात आणि सत्ताधारी त्याला कसे उत्तर देतात हे पाहावं लागेल ज्ञानदा विरोधकांनी तर जोरदार तयारी केली आहे पण निलेश सत्ताधारी किती तयारीत आहेत त्याची एक झलक कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आता सत्ताधाऱ्यांनी कशी तयारी केलेली आहे विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ज्ञानदा पाचच्या अधिवेशनात जर आपण प्रामुख्यानं पाहिलं तर आमदारांच्या उपस्थितीवरून प्रचंड प्रमाणात प्रश्न हो। उपस्थित झाला होता आणि यामुळेच ही बाब लक्षात घेत काल जी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यानंतर आमदारांसोबत जी बातचीत झाली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सूचना वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या आहेत की आमदारांची उपस्थिती अतिशय महत्त्वाची आहेत विरोधक कोणतेही मुद्दे या ठिकाणी जे उपस्थित करतील त्याला योग्य प्रकारे आणि तशाच पद्धतीनं उत्तरं दिली गेली पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत दुसरी महत्त्वाची बाब आहे आजच्या जर आपण कामकाजाचं प्रामुख्यानं बघितलं तर अध्यादेश सुरुवातीला पटलावर ठेवण्यात येतील याच्यामध्ये काही महत्त्वाचे अध्यादेश आहेत महाराष्ट्र वस्तू सेवा कर अध्यादेश दोन हजार तेवीस दुसरी सुधारणा हे आज या ठिकाणी मांडण्यात येणार आहे यासोबतच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक हे देखील मांडण्यात येणार आहे तर महाराष्ट्र वैश्यम मालकी सुधारणा विधेयक आणि तब्बल दोन हजार तेवीस चोवीसच्या मागण्या ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी आज मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे आणि त्यानंतर शोक प्रस्ताव या ठिकाणी सादर करण्यात येतील आजच्या अधिवेशनाच्या प्रामुख्यानं विरोधक मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवर तुटून पडताना पाहायला मिळतील मागच्या अवकाळीच्या ज्या पद्धतीनं नुकसान झालेले आहे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते ते अजूनही ज्या पद्धतीनं पंचनामे यायला हवेत आणि तत्काळ मदतीची घोषणा व्हायला हवी ही कुठंतरी झालेली नाही आहे त्यामुळं विरोधक सत्ताधाऱ्यांना अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक होत त्यांना त्यांच्यावर टिकेचे बाण सोडताना पाहायला मिळतील तर सत्ताधारी याच पद्धतीनं प्रकारे आपण उपाययोजना केलेल्या आहेत ज्या योजना राबवण्यात आलेल्या आहेत त्या पद्धतीत या सगळ्या बाबींची माहिती जी आहे ती आमदारांच्या माध्यमातून यासोबतच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देताना आपल्याला पाहायला मिळतील दोघांसाठी सुद्धा प्रश्न आहे दोघांनी एकत्रित उत्तर दिलं तरी चालेल की मोठ्या संख्येनं मोर्चे धडकणार आहेत विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे मोर्चेकऱ्यांची काय भूमिका हे मोर्चे सरकारला कितपत अडचणीत आणू शकतात प्रामुख्यानं सुरक्षेची जी व्यवस्था आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे काही वेळापूर्वीच या ठिकाणी डॉग स्पॉट देखील येऊन गेला आणि कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय मराठा आक्रमक आहे ओबीसी आक्रमक आहे आणि यांचे जे मोठे मोर्चे आहेत ते प्रामुख्यानं विधिमंडळावर धडकताना पाहायला मिळणार आहेत रोहित पवारांची संघर्ष यात्रा देखील काही दिवसात या ठिकाणी पडते पोहोचते आणि त्यानंतर महाविकास आघाडीची एक भव्य सभा देखील या ठिकाणी होणार आहे शरद पवार देखील त्या सभेला असणार आहेत त्यामुळे पूर्णपणे तयारी जी आहे ती प्रशासनानं देखील केली आहे आणि विरोध विरोधकांना देखील सरकारवर सरकारला अडचणीत आणण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते सुरू केल्याचं पाहायला मिळत आहेत आणि यामुळंच मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चांचं यावेळी आयोजन होताना पाहायला मिळा मिळणार आहे खास करून आरक्षणाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोर्चे येणार आहेत आणि त्याला सरकार कशा पद्धतीनं उत्तर देत आहेत त्यांच्या मागण्या कशा पद्धतीनं मान्य करत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे वेदांत तुम्ही दोघं जण मुंबईचं सुद्धा अधिवेशन कव्हर करत असता अर्थसंकल्पीय अधिवेशन पावसाळी अधिवेशन नागपूरचं अधिवेशन मुंबईचं अधिवेशन वातावरणातला कसा फरक दिसतो कसा बदल जाणवतो काय इंटरेस्टिंग गोष्टी नागपूरमध्ये घडत असतात अधिवेशनादरम्यान नक्कीच ना नाही ज्या प्रकारे आपण बघितलं की पावसाळी अधिवेशन त्यानंतर आता हिवाळी अधिवेशन थंडी आहे पाऊस अजूनमधून आहे आणि त्यामध्ये जरी वातावरण जरी मुंबई आणि नागपूरचं वेगळं असलं तरी राजकीय वातावरण जे खरं तर आपल्याला सभागृहाच्या बाहेर पाहायला मिळतं तेच राजकीय वातावरण या अधिवेशनादरम्यान सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल कारण मी जसं आधी सांगितलं की विरोधकांनी जे मुद्दे घेतलेले आहेत आणि त्यावर जे सत्ताधारी उत्तर देतात अनेक मुद्दे अनेक प्रश्न हे राज्यातले जे काही प्रश्न आहेत ते उपस्थित केले जातील आणि त्यानुसारच जा, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असतील किंवा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असतील दोघांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे अनेक मुद्दे आमदारांनी सुद्धा लक्षवेधीमध्ये असतील किंवा आता पुरवण्या मागण्यांसंदर्भात या सगळ्या गोष्टींची तयारी पूर्णपणे विरोधकांनी केलेली आहे आणि सत्ताधारी सुद्धा जसं निलेश बोलला की अनेक प्रश्न आहेत म्हणजे मुंबईतले प्रश्न असतील किंवा मग राज्यभरातले प्रश्न असतील अशा वेगवेगळ्या भागांमध्ये हे प्रश्न आता विचारले जातील आणि सरकारला याचे उत्तर आता या सगळ्या अधिवेशनादरम्यान आहे ज्ञानदा निलेश आणखी मुद्दा विरोधकांच्या बाबतीतला एकीकडे इंडिया आघाडीमध्ये कुरबूर सुरू झाल्याची चर्चा सुरू असताना राज्यातली म्हणजे राज्यातली विरोधकांची सगळी आघाडी टिकवून ठेवणं आता किती आव्हानात्मक बनलंय किती गरजेचं बनलंय विरोधकांसाठी ज्या पद्धतीचे विधानसभेचे निकाल लागले पाच राज्यांचे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे ज्या पद्धतीनं वातावरण होतं ते कुठंतरी एक थोडंसं कमी झाल्याचं पाहायला मिळतंय एक कुठंतरी विरोधकांमध्ये एक नाराजीचा सूर देखील पाहायला मिळतोय ज्या पद्धतीनं आक्रमक होणं गरजेचं आहे ते होताना पाहायला मिळत नाहीये मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये कुठंतरी महाविकास आघाडी <laughs> मोठ्या संख्येनं निवडून येईल यासोबतच महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे अशा पद्धतीची चर्चा होती मात्र विधानसभेचे जे निकाल लागले त्यानंतर कुठंतरी यामध्ये जी ज्या पद्धतीचं वातावरण होतं ते थोडंसं कमी झालं पाहायला मिळत आहे आता विरोधकांसमोर हाच प्रश्न असणार आहे की या अधिवेशनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचे जे प्रश्न आहेत खास करून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी मांडायचे आणि सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणायचा अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न असणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकार देखील तशाच पद्धतीनं उत्तर देणं सरकारला गरजेचं आहे कारण की सरकारनं मागच्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्यात देखील एक पॉझिटिव्ह एनर्जी पाहायला मिळते मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमकतेनं ते देखील या ठिकाणी उत्तर देणार आहेत पावसाळी अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं आमदारांच्या हजेरीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता यासोबतच मराठा ओबीसी आरक्षणाचा त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रश्न सुरू झाला होता या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांना आता विरोधकांना विरोधक मांडताना पाहायला मिळतील आणि सत्ताधाऱ्यांनी याचे उत्तर द्यायचेत धन्यवाद निलेश आणि वेदांत दोघांचे आभारी आहे सगळ्यात सविस्तर माहितीबद्दल अधिवेशनाचे अपडेट्स अर्थात आपण तुमच्या माध्यमांतन राज्यापर्यंत पोहोचवत राहू तुरतास थँक्यू ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट